वाशिम जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पिंपळ शेंडा येथील नागरिकांना एजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे कित्येक जणांना या रस्त्याने आपला प्राणसुद्धा गमवावा लागला रस्ता खराब असल्याने कोणतीही गाडी या रस्त्याने जात नसल्यामुळे कित्येक महिलांच्या प्रसूती या रस्त्याने झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकांना दवाखान्यापर्यंत नेताना मधातच कित्येक जणांना आपला प्राण गमवावा लागला याच रस्त्याची गांभीर्याने दखल घेऊन आमदार अमित झनक यांनी पिंपळशेंडा येथील ग्रामस्थांना भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि रस्त्याचे काम दिवाळीपर्यंत करणार असल्याचे त्यांनी सांगितले अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या तीन महत्वाच्या गरजा म्हणून ओळखल्या जातात परंतु आजच्या तांत्रिक युगात यापेक्षाही महत्वाची गरज म्हणजे खेड्याला इतर गावांशी जोडणारा मुख्य रस्ता होय कारण ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर महत्वाच्या गावांशी संपर्क होणे आवश्यक आहे आणि तो संपर्क रस्त्याअभावी होणे अशक्यच आहे जर गावात रस्ताच नसेल तर गावाच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि हाच परिणाम मालेगाव तालुक्यातील पिंपळ शेंडा या गावाकडे बघितल्या जाणवतो मी पिंपळ शेंडा येथील ऑटोचालक आहे चालक नेत असताना लहान मुलं मुली शाळेतला नेत असतो परंतु त्याला जाण्या येण्याकरता रस्त्यावर वाटोवर दगड पडलेले आहेत बेंदाड झालेला आहे रस्ता असा घाटामुळे असा वाहून गेलेलं आहे कुठं चढउतार झालेलं आहे खड्डे पडलेले आहेत ते मुलाकरता छत्र्या घेऊन ने न्या लागतात छत्र्यावर अंगावर घेणं लागतात आटो लोटणं लागते मग चार पाच माणसं असे लोटायला लागतात दोन तीन पेशंट आमच्या गावचे डिलिव्हरीचे बी रस्त्यानं दोन एक दोन वेळेस डिलिव्हरा रस्त्यानं झाल्या सरकारी सरकारी वाहनाची जे अँब्युलन्स आहे ते आमच्या गावामध्ये कधीही येऊ शकत नाही आणि आलेली नाही प्रायव्हेट गाड्यासुद्धा येऊ शकत नाहीत आमच्या इथं आमच्या इथं दोन तीन असे पेशंट झाले राजा किंनी ते मंदात अटॅकनं डायरेक्ट वर गेले म्हणजे पोहोचले असे मरण पावले आजपर्यंत ही समस्या कमी न होता सतत वाढतच गेलेली दिसते परंतु या समस्येला मुळासकट संपविण्याचा विडा रिसोड मालेगाव विधानसभेचे तरुण तडबदार विद्यमान आमदार अमित झनक यांनी उचलला आणि अनेक वर्षापासून पिंपड शेंडा ग्रामस्थांचा रस्त्याचा भीषण बांधलेला प्रश्न निकाली काढला पिंपळशेंडा वासियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्य रस्ता महत्वाचा आहे हे निदर्शनास आल्यानंतर विद्यमान आमदार झनक यांनी रामराववाडी ते पिंपळशेंडा हा मार्ग प्रस्तावित करून त्याबद्दल सतत पाठपुरवठा केला परंतु गाव तिथे बारा भानगडी या म्हणीनुसार या रस्त्याबाबत अनेक अडचणी निर्माण होऊन तो प्रश्न न्यायालयापर्यंत गेला अडचणी कितीही असल्या तरी त्यांना सामोरे जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविणारा व्यक्ती म्हणून मतदारसंघात आमदार झनक यांची ओळख आहे शेवटी परत हा रस्ता मार्ग बदलून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत त्यास मान्यता मिळून किन्हीराजा जोगलदरी ते पिंपळशेंडा अशी मंजुरात मिळवली सदरील रस्त्यात वन विभागाची कोणतीही समस्या येणार नाही तसेच समस्या निर्माण झाल्यास आपण निश्चितच ती समस्या सोडून किन्हीराजा मार्गे पिंपळशेंडा हा रस्ता येणाऱ्या दिवाळीपर्यंत वाहतुकीसाठी कार्यान्वित करू अशी ग्वाही आमदार झनक यांनी पिंपळशेंडा येथील ग्रामस्थांना दिली आज पिंपळशेंडा या गावामध्ये गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या निमित्तानं येण्याचा योग आला आपण बघताय की हा गावाचा जो महत्त्वाचा मुख्य रस्त्याचा प्रश्न आहे पूर्वी पिंपळ शेंडा ते रामराव हे महसूल विभागाने रस्ता मोकळा करून त्याचं कामसुद्धा केलं होतं पण कुठंतरी शेतीच्या काही अडचणी शेतकऱ्यांच्या काही अडचणीमुळं काही मंडळी कोर्टात गेल्यामुळे तो विषय थंड बस्त्यात पडला पण नंतर किनी राजा मार्गे जोगलदरी मार्गे हा रस्ता पुन्हा मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर करण्यासाठी प्रपोजल पाठवण्यात आलं आणि आता स्थानिक शेतकऱ्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन दानपत्र देणं इथे दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत सुरू होईल असं गावकऱ्यांनासुद्धा मी सांगतो आणि डिपार्टमेंटकडनी जे फॉरेस्टच्या एन असतील किंवा काही गोष्टीमुळं इथे अडचण जी झाली ती पुन्हा येणार नाही याची दक्षता घेतो महाराष्ट्र दर्पण साठी गोपाल व्यास वाशिम